मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका अशा व्यक्तीबद्दल माहिती घेणार आहोत ज्याचा जीवनप्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. एका मागासवर्गीय कुटुंबामध्ये जन्मलेल्या एका दगडू नावाच्या मुलाचा केंद्रीय मंत्रीपदापर्यंत आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीपदापर्यंतचा प्रवास हा नक्कीच सर्वांना आश्चर्यचकित करणार आहे. सोलापूर जिल्ह्यात 4 सप्टेंबरला 1941 रोजी एका मातंग समाजात दगडू नावाच्या मुलाचा जन्म झाला. दगडूच्या वडिलांचे नाव संभाजीराव व आईचे नाव सखुबाई. या दाम्पत्याला 4 मुले झाली. त्यातील तिघांचा अकाली मृत्यू झाला. एकटा दगडू राहिला. त्याचे नाव दगडू ठेवण्यामागे विशेष कारण होते. एका पाठोपाठ मुलांचा मृत्यू झाला की मुलांची नावे दगडू धोंडू ठेवत. अशा नावाच्या मुलांना देवही नेत नाही अशी समजूत होती. म्हणूनच त्याचं नाव दगडू ठेवलं होतं. पुढे या दगडूने नाव बदलले आणि सुशीलकुमार झाले. हे सुशीलकुमार म्हणजेच दुसरे तिसरे कोणी नाही तर मागासवर्गीय कुटुंबातून जन्मलेल्या दगडूचे केंद्रीय मंत्री झालेले सुशीलकुमार शिंदे. सुशीलकुमार शिंदे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची देखील जबाबदारी सांभाळली होती. त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात ऊर्जा मंत्री याबरोबर विविध महत्त्वाच्या पदांवर काम केलेले आहे. सुशीलकुमार शिंदे हे 23 एप्रिल 1974 रोजी करमाळा मतदारसंघातून विधानसभेवर पहिल्यांदा निवडून गेले. 1972 राज्यात विधानसभेच्या निवडणुका लागल्या. या निवडणुकीत काँग्रेसकडून शिंदे यांना करमाळा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली. परंतु शेवटच्या क्षणी तायप्पा सोनवणे यांना ती उमेदवारी मिळाली. या निवडणुकीत सोनवणे हे विजयी झाले. यामुळे शिंदे यांनी द्विधा मनस्थिती झाली. त्यामुळे त्यांची नोकरीही गेली आणि त्यांना राजकारणातसुद्धा संधी मिळाली नाही. त्यांनी पोलीस विभागातील नोकरीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे नोकरीही गेली आणि उमेदवारीही गेली. पुढे त्यांनी मुंबईत वकिली सुरू केली. मात्र करमाळा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेलेले सोनवणे यांचे वर्षभरातच निधन झाले. त्यामुळे येथे पोटनिवडणुका जाहीर झाल्या. काँग्रेसने शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली. या निवडणुकीत मात्र शिंदे यांनी 25,000 मतांनी विजय प्राप्त केला. तेथून पुढे त्यांनी विविध राजकीय पदे मिळवली. शिंदे मुंबईत नोकरी करत असतानाच अनेक राजकीय नेत्यांशी त्यांचा संबंध येत होता. करमाळा विधानसभा पोटनिवडणुकीत पहिल्यांदा विधानसभेवर पोचलेले सुशीलकुमार शिंदे पुढे अगदी मुख्यमंत्रीपदापर्यंत पोचले. सुशीलकुमार शिंदे यांचे मूळचे घराणे हे परांडा तालुक्यातील माकडाचे उपळे. त्यांचे पंजोबा तिथे राहत होते. त्यांचे आजोबा शिवराम. पुढे त्यांनी गाव सोडले व ते व्यवसायानिमित्त सोलापूरला आले. मेलेल्या जनावरांची कातडी काढणे व त्यावर प्रक्रिया करणे हा त्यांचा व्यवसाय होता. सुशीलकुमार यांची आई सखुबाई या संभाजीराव यांच्या 4थ्या पत्नी होत्या. पहिल्या बायकोला मूल होत नव्हते म्हणून दुसरी केली. दुसरीही मूल नाही म्हणून तिसरी केली. तिसऱ्या बायकोचे अकाली निधन झाले. आता शिंदे आणि सोलापूर असं समीकरण रूढ झालं आहे. सुशीलकुमारांचे वडीलही पिढीजात चर्मोद्योग करायचे. त्यांच्या अंगी व्यवसायाचे कसब होते. मुंबईत त्यांचे स्वदेशी स्टोअर्स नावाचे एक खरेदी केंद्र आहे. व्यवसायामुळे श्रीमंत लोकांत त्यांची उठबस असायची. सुशीलकुमारांचा बालपण ते राजकारण पूर्व जीवन प्रवास हा खडतर होता. वडिलांच्या निधनानंतर घरची परिस्थिती खालावत गेली. 8वी उत्तीर्ण झाल्यानंतर सोलापूरच्या न्यायालयात शिरस्तेदाराची नोकरी मिळाली. वकिलांना पुकारायचे ते काम होते. एकीकडे शिरस्तेदारांची नोकरी आणि दुसरीकडे शाळा सुरू होती. हातात 2 पैसे येत असल्याचे समाधान होते. नोकरी करीत असताना त्यावेळी शाळेत बसवलेल्या नाटकातही त्यांनी काम केले. न्यायालयात 10 वर्षे नोकरी केल्यानंतर तेथे बढती मिळून क्लार्कची जागा मिळाली. 1965 BA ची पदवी मिळाल्यानंतर नोकरीचा राजीनामा दिला आणि कायद्याच्या अभ्यासासाठी पुणे गाठले.
पुण्यात लॉ कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना तेथे विद्यार्थी चळवळीतही सहभाग घेतला. त्यावेळी शरद पवारांशी भेट झाली. काकासाहेब गाडगिळांनीही मदतीचा हात दिला. कायद्याचे शिक्षण आणि विद्यार्थी चळवळ सुरू असतानाच त्यावेळी वर्तमानपत्रात पोलीस उपनिरीक्षक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्यांना उपनिरीक्षक म्हणून नोकरी मिळाली. तिच्यातूनच मुंबईत CID विभागात नववी नोकरी सुरू झाली. ही नोकरी करीत असतानाच सुशील कुमारांनी LLB शिक्षण पूर्ण केले. सुशील कुमार शिंदे 16 जानेवारी 2003 ते 1 नोव्हेंबर 2004 या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. 2004 ते 2006 या कालखंडात ते आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदाची देखील आरूढ झालेले होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात असून मनमोहन सिंग मंत्रिमंडळात गृहखात्याचे कॅबिनेट मंत्री होते. सुशील कुमार शिंदे यांनी महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून सलग 9 वेळा अर्थसंकल्प मांडला. सलग 6.5 वर्ष केंद्रीय ऊर्जा मंत्री पदावर राहणारे व लोकसभेच्या नेतेपदी निवड होणारे ते पहिले मराठी होते. तर मित्रांनो, सुशील कुमार शिंदे यांच्याबद्दल बोलावं तितकं कमी आहे. इतक्या छोट्याशा गावातून सुरू झालेला हा प्रवास महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत व तेथून अगदी दिल्लीच्या राजकारणामध्ये आपला जम बसवून केंद्रीय मंत्रीपदापर्यंत पोहोचलेले सुशीलकुमार शिंदे हे नक्कीच लोकांना प्रेरणादायी राहतील. तर मित्रांनो, ही होती सुशीलकुमार शिंदे यांच्याबद्दलची कहाणी. तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये लिहा. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका. लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.